तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अमरावती मधील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 3 महिन्यापासून प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांनी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन सुरू करत सरकारकडे मागणी केली. मागील 3 महिन्यापासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे रेग्युलर पगार देण्यात यावे ही मागणी घेऊन आंदोलन करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. 8 दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. विरोधात आमचं एकही मागणी नाही आहे. आमची शासन स्तरावर जी मागणी आहे की आमचा दरमहा वेतन हा किमान 5 तारखेपर्यंत, कारण शासनाचं जीआर आहे की 1 तारखेला शासकीय कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे, पण त्यातही आम्ही एक्सक्यूज करत आहोत की नाही होत काही कारणास्तव, तर किमान 5 तारखेपर्यंत रेग्युलर पगार आमचे झाले पाहिजे. जे पेंडिंग पेमेंट आहे आमचे ते एका वेळेस 3 महिन्याचे मिळाले पाहिजे. सोबत जो एरियस आहे, जो ऑक्टोबरमध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एरियस मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही आहे. सोबतच काही लोकांचे मेडिकल बिल्स आहेत, 4-4 वर्षापूर्वीचे मेडिकल बिल आहे ते सुद्धा निघालेले नाही आहे. त्यानंतर कालबद्ध पदोन्नतीचे जे एरियस बिल आहे ते सुद्धा एकाही कर्मचाऱ्याचे निघालेले नाही आहे सुपर स्पेशालिटीमध्ये, तर ते पण पाहिजे आम्हाला. पण ते तर नंतर झालं. आमचे किमान रेग्युलर पगार हे दर महिन्याला, दर महिन्याचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे. काम बंद पूर्णतः 8 दिवसाच्या नंतर आम्ही पूर्णतः काम बंद आंदोलन करणार.